पुढे बघत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून खडसेंनी सरकारवर खोचक टीका केली. विस्तार झाल्यास आमदारांमधील असंतोष उफाळून येईल याच भीतीने विस्तार होत नसल्याचं खडसेंनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीमधले अनेक आमदार शिंदे गटाचे तर जवळपास सारेचे सारे आमदार मंत्रिमंडळामध्ये यायला इच्छुक आहे आणि कुणाला मंत्रिमंडळामध्ये घ्यावं हा पेच असल्यामुळे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. मंत्रिमंडळाचा एकूण विस्तार होऊ द्या, ह्यामधला असंतोष आपोआप उफाळून येईल. आणि मला का मंत्री केलं नाही, ह्याला का मंत्री केलं, या माध्यमातून जो असंतोष येईल त्या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतो आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले आणि यावेळी अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरून सुरू असलेल्या वादावर बोलणं टाळलं. मी तुम्हाला मागेच सांगितलं, त्याच्यानंतर आमच्या प्रांताध्यक्षांनी नंतर पण एक स्टेटमेंट करून त्याच्यावर पडदा टाकलेला आहे. सारखं ते उगाळू नका, त्याला 3 वर्ष झालेली आहे. त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी, आत्ताचे जे काही प्रश्न यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल या मीडियाचाही वापर करू आणि लोकांनाही त्याच्यातनं जागृत करू. विनायक राऊतांना नियतीच उत्तर देईल अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राऊतांनी शिंदे समर्थक आमदारांवर टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना सामंत यांनी मंत्र्यांची नाहक बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. असं बोलून ते त्यांचं समाधान करून घेत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतं की अशा मी शब्दप्रयोगांना उत्तर देखील देत नाही. काळ आहे, नियती आहे, वेळ आहे, काळ हेच त्याला उत्तर. माझं म्हणणं असं आहे की 4 मंत्र्यांची नावं सांगितली पाहिजे. नावं सांगितली तर त्याच्यामध्ये नसतील तर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकू, आम्ही कायदेशीर कारवाई करू. पण यायचं, शिवीगाळ करायची ही काही सिंधुदुर्गाची संस्कृती नाही आणि रत्नागिरीची देखील संस्कृती नाही आणि घोडा मैदान जवळ आहे. पुढे पाहूयात, अखेर सुजय विखे पाटलांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. कारण विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आता स्टेटसवर सत्यजित तांबेंचा फोटो ठेवलाय. इतकंच नाही तर विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या ग्रुप स्टेटसवरही सत्यजित तांबेंचा फोटो टाकून विजयी भव असं लिहिण्यात आलंय. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजित तांबेंना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता आणि त्यानंतर आता नगरमधील विखे समर्थकांच्या स्टेटसवर तांबेंचे फोटो झळकू लागले. कार्यकर्त्यांनी जी काय तुम्ही माहिती घेतोय त्यामध्ये जी भूमिका घेत आहेत आणि याच्यामध्ये अजून आता कॅन्डिडेट सत्यजित तांबे म्हणून त्यांना सत्यजित तांबेंना आता पार्टीच्या वतीने पाठिंबा असा नाही आहे, परंतु अजून त्या संदर्भात एक संदिग्ध आहेच आहे. लोकांमध्ये चर्चा चालू आहे काय करायचं काय नाही. आता लोक निर्णय घेतला ना त्यांना, म्हणजे आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे.